पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी 11 डिसेंबर पासून पोस्टाच्या बचत खात्यात किमान 500 रुपयांची शिल्लक रक्कम ठेवणे ही बंधनकारक असणार आहे. खात्यात 500 रुपयांची रक्कम न ठेवल्यास त्यावर 100 रुपये शुल्क वसूल केले जाईल. या नियमावलीचा ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं फिरायला जाण्यासाठी नावाखाली भाड्यानं गाडी घेऊन परराज्यात घरफोडी आणि दरोडे टाकणाऱ्या सराईट टोळीचा पर्दाफाश केला. मागील काही दिवसांपासून ही टोळी कार्यरत होती. काही दिवसांपासून कर्नाटक, तेलंगणा आणि हैदराबाद सारख्या राज्यात जाऊन चक्क मोबाईलची दुकानं या टोळक्यानं फोडली होती. फरहान मुमताज शेख हा या टोळ्याचा म्होरक्या आहे. लग्नाचं आमिष दाखवून विवाहेच्छुक तरुणी आणि महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. मिक्की सिंग जगजीत सिंग सहानी असे आरोपीचं नाव आहे. त्यानं विविध विवाह संकेतस्थळावर रोमी अरोरा आणि रिम्पी खंडूजा या नावानं स्वतःचं बनावट प्रोफाईल तयार केलं होतं आणि त्या माध्यमातून त्या भामट्यानं दोन महिलांना लुटल्याचं उघडकीस आलं आहे. तो सुमारे 100 महिलांच्या संपर्कात होता ही माहिती देखील पोलीस तपासात समोर आली. मुंबईत आज दोन ठिकाणी कारला आग लागल्याची घटना घडलेली आहे. मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रात्री 12:30 सुमारास टाटा मांजा गाडीची रिक्षाची टक्कर झाली आणि त्या क्षणी गाडीनं पेट घेतला. सुदैवानं कारमधल्या दोन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. तर दुसरीकडे ईस्टर्न फ्रीवेवर चेंबूरच्या दिशेनं जाणाऱ्या स्विफ्ट कारमध्ये अचानक आग लागली. चालत्या कारला लागलेल्या आगीमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं आग विझवली. या आगीत कोणी जखमी झालं नाही. मात्र लाखो रुपयांची कार जळून खाक झाली. बॉयलर कोंबड्यांच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. कोरोना काळात अफवांमुळे कोंबड्यांच्या उद्योगाला मोठा फटका बसलाय. तरी कोंबडी उत्पादकांनी पुन्हा उभारी घेत आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. लॉकडाऊन नंतर चिकनचा भाव किलोला 95 रुपयांच्या पुढे गेला होता. आता थंडी सुरू झाल्यानं खप वाढेल, भावही वाढेल अशी आशा कुक्कुटपालन व्यावसायिकांना आहे. मात्र भाव न वाढता किलोमागे 17 रुपयांनी भाव घसरला आहे. सध्या 78 रुपये किलोनं चिकन मिळते. हॉटेल व्यवसाय सुरू झाला असला तरी देखील चिकन खाण्याचं प्रमाण हे 50 ते 60% इतकंच आहे. थंडीमध्ये प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मांसाहारावर भर दिला जातो. त्यामुळे आता डिसेंबरच्या अखेरीस तरी चिकनचा प्रमाणात वाढ होईल, खाण्याच्या प्रमाणात वाढ होईल अशी अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करतात. ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावरील खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. ती 16 डिसेंबरला होणार आहे. कनिष्ठ न्यायालयातील निकालाविरोधात सत्र न्यायालयात दाद मागताना इंदोरीकरांनी सादर केलेली कागदपत्रं अपूर्ण होती. ती संपूर्णपणे प्रमाणित करून सादर करावीत असा आदेश न्यायालयानं इंदोरीकर यांच्या वकिलांना दिला. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये चालू वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वेळापत्रक जाहीर झाले. प्रथम वर्ष अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रमानं प्रवेश घ्यावा असं आवाहन करण्यात आले. पहिल्या कॅप फेरीसाठी उमेदवारांनी 12 ते 14 डिसेंबर दरम्यान विकल्प अर्ज भरावेत. निवडलेल्या विकल्पांनुसार पहिल्या फेरीमध्ये कुठलं कॉलेज आणि शाखा मिळाली किंवा नाही हे त्यांच्या स्वतःच्या लॉग इनमध्ये 16 डिसेंबरला समजेल. 17 ते 18 डिसेंबरला शुल्क भरावे. जागा वाटप स्वीकारल्यास तंत्रनिकेतनमध्ये 17 ते 19 डिसेंबर दरम्यान स्वतः मूळ कागदपत्रांसह येऊन प्रवेश निश्चित करायचा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यांना एप्रिलमध्ये घेण्यात येईल. दरवर्षी परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा 2 महिने पुढे ढकलण्यात आली. आता 2021 एप्रिल महिन्याच्या 4 रविवारी ही परीक्षा होईल. सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं आज पहाटे पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. ते 47 वर्षांचे. ते सकाळी 11 वाजता वैकुंठ इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. भिडे यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि 2 मुलं आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटकं, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केलेत. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण उस्ताद महम्मद हुसेन खान साहब, स्वरराज, छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे, तर पाश्चिमात्य संगीताचं शिक्षण हे हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतलं. त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात आपली स्वतःची ओळख निर्माण केली होती. फोर्ब्स मासिकानं 2020 सालच्या जगभरातील 100 सामर्थ्यशाली महिलांची यादी जाहीर केली. या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाचाही समावेश आहे. निर्मला सीतारामन या यादीत 41व्या स्थानावर आहेत. निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. त्यातच आता या मासिकानंही त्यांच्या कामाची दखल घेतल्यानं ही गौरवशाली बाब आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे एका डॉल्फिनचा. समुद्रात हा डॉल्फिन मस्त खेळतोय. हा व्हिडिओ परदेशातला नसून वाशीच्या खाडीतला असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र स्थानिक मच्छीमारांना याबाबत विचारलं असता त्यांनी हा व्हिडिओ वाशीच्या खाडीतला नसून दुसरीकडचा असल्याचं सांगितलं जातं. मला
48 तासांच्या आत बिबट्याला पकडा नाहीतर बिबट्याला गोळ्या खाण्याचे आदेश सरकारकडून दिले जातील असे निर्देश चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिलेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या परिवाराचं पालकमंत्र्यांनी भेट घेऊन सांत्वन केलं. पालकमंत्र्यांनी चिचगाव येथे जाऊन मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीचे धनादेश दिले. मध्य प्रदेशातील कानन पार्कमधील नैना वाघीण आणि तिच्या बछड्यांचं हमखास दर्शन म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी ठरते. नैना आणि तिच्या बछड्यांचा जंगलातील असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो. या व्हिडिओमध्ये नैनाचा तिच्या चार बछड्यांचं जंगलातील बाबर पर्यटकांनी टिपला. गेल्या काही दिवसांपासून नैनाच्या बछड्यांचं जंगलातील मस्तीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.